सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यास कडक कारवाई, अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांच्या सूचना। येवल्याते शांतता समिती बैठक संपन्न। आगामी काळात साजरे करण्यात येणारे आषाढी एकादशी व बकरीद हे सण येवला शहरात शांततेत व उत्साहात पार पडावे यासाठी येवला शहर पोलीस ठाणे येथे अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांच्या अध्यक्षतेखाली तहसीलदार येवला आबा महाजन व उपविभागीय पोलीस अधिकारी मनमाड विभाग सोहेल शेख यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवार दिनांक 21 जून रोजी सायंकाळी शांतता समिती बैठक पार पडली। येवला नेहमी सर्व सण उत्सव शांततेत पार पाडले जातात। हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून येवल्याकडे पाहिले जाते। तसेच आगामी काळात एकत्रित येणारे सण उत्सव एकत्रित साजरे करा असे आवाहन पोलीस प्रशासन करण्यात आले आहे। सोशल मीडियाचा गैरवापर करू नका। आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यास कडक कारवाई करण्यात येईल, अप्पर पोलीस अधीक्षक यांनी दिली। यावेळी येवला शहर पोलीस निरीक्षक नंदकुमार निकम, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खंडागळे, PSI सूरज मेढे, गोपनीय शाखेचे चंद्रकांत निर्मळ यांच्यासह येवला शहरातील सर्व शांतता समिती सदस्य, मुस्लिम बांधव, पत्रकार बंधू, पोलीस मित्र, प्रतिष्ठित नागरिक, नगरपालिकेचे सन्माननीय नगरसेवक व सर्व पक्ष संघटनेचे पदाधिकारी तसेच सर्व शासकीय विभागाचे प्रमुख यांची उपस्थिती होती। स्टार 2 महाराष्ट्र न्यूज साठी साकीर शेख येवला। 29 तारखेला बकरीद आणि आषाढी एकादशी असे दोन्ही त्यौहार एकत्र येत आहेत, त्याच्या अनुषंगाने पोलिसांनी योग्य त्या बंदोबस्ताचं आयोजन केलं आहे। त्याचा भाग म्हणून आज आपण येवला येथे शांता कमिटीच्या मीटिंगचे आयोजन केलं होतं। त्याच्यामधून असं लक्षात आलेलं आहे की नगरपालिका, पोलीस, महसूल प्रशासन आणि गावातील नागरिक यांनी सामंजस्याने सर्व बंदोबस्ताला सहकार्य करायचं ठरवलेलं आहे। काही अडीअडचणी आहेत त्या 29 तारखेच्या आधी दूर केल्या जातील, नगरपालिकेला तशी सूचना देखील केल्या जाईल। नागरिकांकडून देखील आमच्या काही अपेक्षा आहेत, त्याच्यामध्ये मुख्यत्वे करून सोशल मीडियाचा गैरवापर आपल्याकडून होऊ नये। कोणतीही बातमी आलेली खात्री केल्याशिवाय आपण फॉरवर्ड करू नये, तिला लाईक करू नये, सबस्क्राईबसुद्धा करू नये। स्टेटस ठेवणे, त्या स्टेटसवरून वाद होत आहेत, याच्याकडे देखील सर्व पालकांनी स्वतः आणि आपल्या लेकरांना गाईड करणं अतिशय आवश्यक आहे। पोलिसांकडून योग्य प्रमाणात बंदोबस्त केला जाणार आहे। कोणीही काही चुकीचा प्रकार करेल तर त्याच्याविरुद्ध तात्काळ कारवाई केली जाईल। आणि आपलं गाव शांत आहे आणि ही शांतता आपल्याला कायम ठेवायची आहे। येवल्याच्या नागरिकांनी यापूर्वीसुद्धा पोलिसांना कायम सहकार्य केलेलं आहे, आगामी काळातसुद्धा आम्ही त्यांच्याकडून याच सहकार्याची अपेक्षा करतो। येवला शहर पोलीस स्टेशन मध्ये माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री अनिकेत भारती सर यांच्या अध्यक्षतेखाली शांतता समितीच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं। सदर बैठकीमध्ये आगामी जो आषाढी एकादशी आणि बकरीदचा जो सण साजरा होणार आहे याबाबत सविस्तर अशी सूचना देण्यात आलेली आहे। त्यामध्ये नगरपालिकेचे अधिकारी देखील त्यामध्ये हजर होते। या ठिकाणी येवला हा शहर शांतताप्रिय शहर आहे आणि हे सण उत्सव देखील शांततेने आणि भक्तिमय वातावरणात साजरा होतील असं आश्वासन येथील मेंबर्सनी सगळ्यांनी दिलेलं आहे। सर्व तरी सणोत्सवाचे सर्वांना शुभेच्छा देतो। 29 जून या तारखेला हिंदू आणि मुस्लिम असे दोन्ही धर्मातील सण आणि उत्सव साजरे केले जाणार आहेत। ईद आणि त्याच दिवशी आषाढी एकादशी हा देखील मोठ्या उत्सवामध्ये साजरा केला जाणारा हिंदूंचा सण त्या दिवशी साजरा केला जाणार आहे। येवला शहर पोलीस स्टेशनच्या वतीने नागरिकांना मी आवाहन करतो की हे जे दोन्ही सण आहेत ते शांतताप्रिय वातावरणामध्ये साजरे केले जावं। या सणाच्या सगळा सण उत्सवामध्ये काही गालबोट लागू नये, शांतताप्रिय मार्गाने दोन्ही सण दोन्ही धर्मातील लोकांनी साजरे करावे, पोलिसांना सहकार्य करावे अशी मी अपेक्षा व्यक्त करतो। 29 जून रोजी आषाढी एकादश आणि बकरी ईद हे दोन मोठे सण साजरे होणार आहेत। मी येवला तालुका पोलीस स्टेशन प्रशासनाच्या वतीने जनतेस आवाहन करतो की हे दोन्ही सण शांततेमध्ये पार पडावेत।
पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, त्याचबरोबर कायद्याचे पालन करावे आणि दोन्ही सण शांततेमध्ये पार पाडावे। आषाढी एकादशी आणि बकरीदच्या मी सर्वांना शुभेच्छा देतो। आषाढी एकादशी आणि बकरीदच्या निमित्ताने आज शहर पोलीस ठाणे या ठिकाणी शांतता कमिटीची बैठक आदरणीय अनिकेत भारती यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केली होती। या बैठकीला सर्वच पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते आणि ॲडिशनल एस पी साहेबांनी देखील अतिशय सविस्तर सूचना दिलेल्या आहेत। या निमित्ताने दोन्ही सण जे आहेत आपले हिंदू बांधव असतील मुस्लिम बांधव असतील त्यांचे अतिशय महत्त्वाचे सण आहेत आणि या महत्त्वाच्या सणांच्या अनुषंगाने आपण ते आपापल्या परीने आनंदाने उत्साहाने साजरे करावेत। यामध्ये कुठेही सोशल मीडियामार्फत किंवा काही अफवांमार्फत काही गैरसमज निर्माण होईल अशी कुठलीही तेढ निर्माण होईल दोन समाजामध्ये दोन गटांमध्ये असं कुठलंही वातावरण कलुषित होणार नाही त्याची आपण सर्व बांधवांनी दक्षता घ्यायची आहे। या संदर्भात आपल्याला जर काही तक्रार असेल तर शहर पोलीस स्टेशन असेल ग्रामीण पोलीस स्टेशन असेल यांच्या पी आय साहेबांशी आपण प्रत्यक्ष संपर्क साधायचा आहे जेणेकरून आपल्याला त्याच्यावर काहीतरी मार्ग काढता येईल। या निमित्ताने मी सर्व बांधवांना नागरिकांना आवाहन करतो की कायदा सुव्यवस्थेचा निर्माण प्रश्न निर्माण होणार नाही किंवा आपण कायदा हातात घेऊ नये अशी आपल्याला कळकळीची विनंती आहे। दोन्ही सण आपण अतिशय सर्वांच्या सहभागाने आपण साजरे करूयात। या दोन्ही सणांच्या निमित्ताने मी सर्व बांधवांना मनापासून शुभेच्छा देतो महसूल प्रशासनाच्या वतीने आणि यासाठी नगरपालिकेचं जे जे सहकार्य लागेल त्या सगळ्या सविस्तर सूचना आम्ही दिलेल्या आहेत। आपल्या सूचनांच्या अनुषंगाने आम्ही आपल्या सेवेत आहोत। तर दोन्ही सण आपण शांतता प्रिय पद्धतीने साजरे करूयात हेच मी या निमित्ताने नम्र आवाहन करतो।